राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली गेल्या काही दिवसांपासून महागाई बेरोजगारी या महत्वाच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते या संदर्भात बैठकीत चर्चा झाली आणि रणनीती ठरवण्यात आली अशी माहितीही त्यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि पुरोगामी विचार घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे मात्र सत्ताधारी अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे अशी टीका त्यांनी केली आपल्या नागरिकांबाबत चुकीचे घडले असेल तर कारवाई केली पाहिजे परंतु सत्ताधारी पक्ष उगीच विरोधकांना त्रास देण्याचा आणि गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कुणीही सहन करणार नाही असं अजित पवार यांनी सांगितलं